दादा नमस्कार. नमस्कार दादा, काय नाव तुमचं? संपत गुलाबराव गुंजवटे. संपत गुलाबराव गुंजवटे. बर, गाव? झिरपवाडी. झिरपवाडी. तालुका? फलटण. फलटण. जिल्हा? सातारा. सातारा. म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात तुमचं हे गाव आहे. हो बरोबर. पश्चिम महाराष्ट्र तुमचा. बरोबर. दादा, तुम्ही मला कधीपासून ओळखता? एक महिन्यापूर्वी. एक महिन्यापूर्वी तुम्ही माझे युट्यूबवर व्हिडिओ पाहिले. पाहिले. आणि तुम्ही माझी माहिती मिळवायची प्रयत्न केला. बरोबर. फोन नंबर मिळवायचा प्रयत्न केला. कुठून तरी तुम्हाला माझा फोन नंबर मिळाला आणि तुम्ही माझ्याशी संपर्क साधला. हे संपर्क झाल्यानंतर तुम्ही मला म्हटले की माझं वांग्याचं पीक आहे आणि वांग्याचं पीक माझं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, संपलेलं आहे, तर त्याला काही करता येईल का? तर मी तुम्हाला दादा आधी सांगितलं की मायनीचे संजयभाऊ गुड्डे यांच्याशी तुम्ही संपर्क करा. म्हणजे त्यांनी केलेलं आहे माझं कार्य, तर त्यांचं काही योग्य झालं असेल तर तुमचा विश्वास वाढेल, तर तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला. त्यांनी तुम्हाला सांगितलं की मी एक फवारणी केली होती पेरूवर आणि खूप सुंदर असे रिझल्ट आले. त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं की हो साहेब, रिझल्ट फार चांगले आहेत त्यांचे, त्यांचं म्हणणं आहे तर मी पण करू शकतो. तर मी तुम्हाला कांद्यावर एक खताचा डोस आणि एक फवारणी सांगितली होती, तुम्ही केली? केली. केली. बरं. खताचा डोस देऊन आणि फवारणी करून दादा तुम्हाला किती दिवस झाले? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. आणि संपतभाऊ मला हे सांगा, आपण माझ्या म्हणण्याप्रमाणे खताचा डोस आणि फवारणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय काय बदल दिसला? ही पात पूर्ण जळालेली होती. हे खताचा डोस आणि फवारणी करायच्या आधी पूर्ण पात जळालेली होती? जळालेली होती. म्हणजे जवळपास कामातून गेल्यासारखं पीक झालं होतं, काढणीसारखं झालं होतं. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही माझ्या खताचा डोस आणि फवारणी केली, त्याच्यानंतर पूर्ण हिरवेपणा राटल्या याच्यात? पूर्ण हिरवं झालं. पूर्ण हिरवं. पूर्ण पात उभी राहिली आणि पूर्ण व्यवस्थित उभं राहिलं पीक. म्हणजे संजूभाऊ, तुमच्या एक लक्षात आलं असेल की एका फवारणीतून आणि एका खताच्या साधारण डोसमधून आपण हाय पॉवर शक्ती गोल्ड वगैरे वापरून हे इतकं चांगलं पीक केलं. तर जर उदाशी साहेबाच्या तंत्राप्रमाणे मी जर सुरुवातीपासून कार्य केलं तर ते एक नंबरचं राहील असा विश्वास तुमच्या मनात आला? आहे ना? आला ना. बरं, या कार्यपद्धतीतून तुम्ही थोडीशी फवारणी तुमच्या कोथमीरला सुद्धा केली. तुमची कोथमीर खूप सुंदर झाली. सुंदर एकदम. हा, हिरवीगार झाली. आणि दादांचं म्हणणं आहे मागणी पण जास्त आहे. त्याच्यानंतर तुमच्या भोपळ्याची वेल सुद्धा आहे, त्याच्यावर तुम्ही ती फवारणी केली, त्याला सुद्धा नवीन फुटवे फुटून हिरवेगार झालं भोपळा, हिरवे पुन्हा पूर्ण आला. तर मला सांगा संपत भाऊ, आज तारीख किती आहे? 12 डिसेंबर 2019. आणि आज योगायोगाने मी तुम्हाला भेटायला आलो. तर आजच्या परिस्थितीत तुम्हाला उदाशी साहेबांवर किती टक्के विश्वास झाला? 100% विश्वास. 100% विश्वास झाला या दोनच गोष्टीतून? 100% विश्वास झाला की हा माणूस शेतकऱ्यांसाठी आहे, काहीतरी करू शकतो, चांगलं करून दाखवू शकतो असा विश्वास झाला ना? बरं. कालच आम्ही पाहणी केली संजय भाऊच्या शेतात मायनीला आणि त्यांचे सुद्धा पीक एक नंबरचे झालेले, सर्व दोन फवारण्यामधून पेरूला म्हणजे खोडाला पेरू लागत आहेत आणि हे त्यांना दिसून आलं गाववाल्यांनी पाहिलं. तसंच मी तुम्हाला एक भविष्याकरता एक आश्वासन माझ्याकडून देतो, माझ्या कार्यपद्धतीत जोडा संजय भाऊ हे याच्या पुढे कार्यरत राहतील आणि तुमच्या हातानं हे सातारा जिल्ह्याचं भवितव्य घडेल असं मला वाटतं. आणि मी तुम्हाला दोघांना सर्वात आधी एक नंबरचा शेतकरी, एक नंबरचं उत्पादक आणि एक नंबरची पिकं तुमची करून देईल इतकं आश्वासन देतो. तर तुम्हाला माझ्या पद्धतीत कार्य करणार? हो. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत? सुरुवातीपासून. हां. बरं, तुमच्या मनात शंका कुशंका काही नाही ना? आता कोणती शंका राहिली नाही ना? हां, सर्व व्यवस्थित करणार तुम्ही. तर फलटण, मायनी, सातारा हा पूर्ण विभाग पश्चिम महाराष्ट्राचा, मला सुद्धा आनंद होईल की मी जालन्याचा असून मला पश्चिम महाराष्ट्रात कार्य करायची संधी मिळते हे माझं फार मोठं भाग्य मी समजेल. तर संपूर्ण भाऊ, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की मी एक सामाजिक कंपनीचा नोकरदार नाही किंवा कोणत्याही प्रकारची ॲड करत नाही. फक्त मला जे जे घटक ज्या ज्या कंपनीचे लागतात पिकाकरता शेतकऱ्यांना ते देऊन मी त्यांचं पीक चांगलं करू शकतो. तर तुम्हाला अनेक प्रकारचे घटक मी दिले, त्याच्यातनं तुम्ही काही बाहेरून मागवले, काही इथून घेतलेत.
तर तुम्हाला त्याचे रिझल्ट आलेत ना 100%? 100% तर याच पद्धतीने तुम्ही विश्वासाने पुढे वाढा, मी तुमचा एक नंबरचं उत्पादन प्रत्येक पिकात काढून देईन. चला, धन्यवाद.